ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापार पेठेमुळे सिमेंटचे भाव वाढायला लागले त्या ठिकाणी लोखंडाचे भाव वाढायला लागले तात्काळ केंद्र सरकारने परवा त्याचाही निर्णय घेतला आणि तेही भाव कमी आणण्याचं काम हे केंद्र सरकारच्या वतीनं आज या ठिकाणी होताना आपण पाहतो आहे पण दुसरीकडे राज्य सरकारच्या माध्यमातून मात्र कुठलंही त्या ठिकाणी काम होताना दिसत नाही आपण बघा जवळजवळ गव्हाच्या एक्सपोर्टमधला पंचवीस टक्के एक्सपोर्ट हा युक्रेनचा आहे आणि युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाची कमतरता होणार आणि मग सगळ्या देशातल्या गव्हाचे भाव वाढवून ते थेट मोठ्या देशांमध्ये जाणार हे लक्षात आल्याबरोबर भारताने तात्काळ गव्हाच्या एक्सपोर्टला त्या ठिकाणी स्थगिती दिली आणि आमच्या देशातला गहू आमच्या देशातल्या सामान्य माणसाकरता राखून ठेवला पाहिजे तो अमेरिकेकरता युरोपकरता त्या ठिकाणी चढ्या भावानं जाऊ देता कामा नये आणि त्याचवेळी आमच्याही देशामध्ये वाढीव भावात गव्हाची खरेदी म्हणजे शेतकऱ्यांचंही नुकसान नाही आणि सामान्य माणसाचंही नुकसान नाही अशा प्रकारे योग्य वेळी निर्णय घेणारं सरकार कुठलं असेल तर ते देशाचं मोदीजींचं सरकार आहे